नमस्कार मी सुहानी कारभारी आहे राहणार देवळा तालुका देवळा जिल्हा नासिक तर माझा आजचा विषय आहे शेतकऱ्याच्या पिकाला योग्य तो हमी भाव मिळायलाच हवा पारतंत्र्य गेलं स्वातंत्र्य आलं पारतंत्र्य गेलं स्वातंत्र्य आलं आता धरली तुम्ही समृद्धीची आस साहेब आता तरी शेतकऱ्याच्या पिकाला योग्य तो हमी भाव मिळायलाच हवा करा ना आता याचा द्यास मी हे एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे म्हणून मला सांगावस वाटतंय भारताला एक संस्कृती आहे ती म्हणजे कृषी प्रधान संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा पाया हा शेती आहे पण आता कस झालंय ना पिझ्झा तीनशेचा खातील पिझ्झा तीनशेचा खातील पण कांदा पंचवीस ते तीस प्रति किलो प्रमाणे तुम्ही घेणार नाही का तर म्हणे शेतकरी मोठा होईल ना ही गोष्ट तुम्ही सगळे साहेब लोक डोक्यात घेत शेतकरी जगाचा पोशिंदा भारताची संस्कृती कृषी प्रधान संस्कृती हे कागदोपत्री करत आत्मविश्वास कमवताय पण आज पिकाला हमी भाव नाही कर्ज नि फिटत नाही खर्च निघत नाही मग आम्ही आता करायचं काय आमचा काही टाटा बिरला काका नाही आणि मुकेश अंबानी काय आमचा बाप नाही आम्ही फुकटचं काहीच मागत नाही हो आम्ही आम्ही शेतकरी बांधवांनी जे घाम गाळून पिकवलंय त्याचा फक्त आम्ही हमीभाव मागतोय ना जर सह्याद्रीच्या मदतीलाही हिमालय धावू शकतो किंवा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावू शकतो मग आम्हा शेतकरी बांधवांच्या मदतीला शासन का धावू शकत नाही माझी शासनाला हात जोडून एकच विनंती आमच्या या कांद्याला पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्या आमच्या कांद्याला पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्या धन्यवाद